जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील ई पीक पाहणीच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर आज 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील ई पीक पाहणीच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे. मित्रांनो, 23 सप्टेंबर 2024 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्या संदर्भातील एक चर्चा करण्यात आलेली होती. याचबरोबर 24 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य सचिव कार्यालयाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काही टिप्पणी करण्यात आलेली होती. याच अनुषंगानं हा एक महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. 2023 खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवरती त्याची नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारे उतारावरती या लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी. याचाच अर्थ ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे असे सर्व शेतकरी आता या अनुदानासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, यापूर्वी ज्या याद्या आलेल्या होत्या त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची ई पीक पाहणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी होती. याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या नमुना 12 सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद असेल असे सर्व शेतकरी आता या अनुदानासाठी पात्र होणार आहेत. मित्रांनो, याच्यासाठी कृषी कार्यालयामध्ये आपला डिजिटल स्वरूपातील तलाठी सहीचा सातबारा हे जमा करावे अशा प्रकारचं आवाहन देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. आणि आता या जी आरच्या अनुषंगानं ही पुढची जी कारवाई आहे ती कारवाई करण्यात येणार आहे. ई पीक पाहणी पोर्टलवरती नोंद केलेल्या शेतकऱ्याच्या आधार संमती पत्रास अनुसरून आधार संबंधी माहिती पोर्टलवरती भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरण करण्यात यावं. माहितीने ई पीक पाहणी पोर्टलवरती संबंधित शेतकऱ्याचं नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्याच्यासाठी जे मॅचिंग पर्सेंटेज 90% ठेवण्याबाबतची जी अट होती ही अटसुद्धा वगळण्यात येत आहे. याचाच अर्थ बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं नाव मॅच न होण्यामुळे अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती, ते मॅचिंग पर्सेंटेजसुद्धा आता याच्यामधून वगळण्यात येणार आहे. सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदाराची सही घेऊन स्वघोषणापत्र सादर करतील अशा खातेदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरता अनुदय असलेलं सर्व अनुदान एकत्रितपणे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देशसुद्धा या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे वैयक्तिक शेतकरी आणि सामूहिक शेतकरी या दोघांसाठीसुद्धा प्रतिपीक अर्थात कापूससाठी आणि सोयाबीनसाठी प्रति पीकसाठी 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुदय करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्थात प्रति शेतकरी 2 हेक्टर सोयाबीन 2 हेक्टर कापूस अशा मर्यादेमध्ये जास्तीत जास्त 20,000 हे अनुदान देण्यासाठी सुद्धा याच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे निर्णय आजच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता ई पीक पाहणीच्या यादीमध्ये नाव नाही परंतु आपल्या सातबाऱ्याला नमुना 12 जर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर आपला डिजिटल स्वरूपातील 7-12 याचबरोबर आपला आधार कार्ड अशा प्रकारची जी कागदपत्र आहेत ती कृषी कार्यालयामध्ये जमा करा, जेणेकरून आपल्या यादीमध्ये नाव नसेल तरीसुद्धा हे यादीमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला पुढे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.